मळणी एवढ्या लेटनं एवढ्या लेटनं कसं काय साहेब? आमची लक्ष्मी यात्रा होती, कपड्याचं दुकान आहे सर. पिरणवाडीचे आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, मला बरेच वर्ष ओळखतात. कसं नाव सर? मुच्चंडीकर, मोहन मुच्चंडीकर. मोहन मुच्चंडीकर सर, आणि यांच्या इथं हा साप आलाय. वहीच्या तळाला साप असतात, आम्ही काळजी घेण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आणि या ठिकाणी तो आहे. आतमध्ये बीळ नसेल ते सापडेल. मी सरांच्या बी कुणाकडे तरी व्हिडिओ देऊन व्हिडिओ कॉलवर देऊन साप पकडतो. हे इकडे धरा. ते साप बाहेर पडत असतात, खरंतर मिलन अवस्थेत असल्यामुळे ते नाग आणि धामण तर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. प्रकारे तो दिसतोय भला मोठा साप, तो पण आत दबून लपून बसलाय. पण लोकांची भीती दूर करून मग व्हिडिओ आणि आपल्याला व्यवस्थित मग बघता येतं, यासाठी मी पुन्हा एकदा हातात असा कॅमेरा घेतला आणि आता हे पोथं वरून काढल्यानंतर तो दिसेल. असा उंदीर खाल्लेला तुम्ही बघू शकता. आपण जास्त न बोलता खरंतर आज हा आठवा साप एकाच ठिकाणी वीज महत्वाचं गावातमध्ये माझी मिसेस आता पकडला जाते. तो पाचवा साप असेल म्हणजे स्वतःच्या गावातच जरा सापापैकी सांगायला आणि आपण त्याला जास्त त्रास होईल आणि लवकर त्याला बंद करूया. संध्याकाळची पण वेळ आहे आणि मला जवळ जरा कॅमेरा घ्या आणि हे काढा पडते. बाकी तुम्ही आता मी वही दिले नोट करा. वही दिले जे नोट करा. शिरजी जरा इंग्लिश मध्ये लिहा. आता मी आलो त्यासाठी काढून घ्या. भला मोठा उंदीर ह्यानं खालेला आणि उंदराच्या उंदरं फार आवडतात नागसापाला घुणसापाला, त्यामुळे वहीच्या तळाला आश्चर्य वाटेल आपल्याला. पण मी यावर्षी फक्त दोन धामण सोडले की सगळे वहीच्या तळाला नागं सापडलेले आहेत आणि असे आणि मोठेच असतात नाग विशेषतः. आणि आपण त्यासाठी काळजी घ्यायला हवी, आपला चुकून हातपाय पडला तर चावू शकतात. मळणी करताना शेतकऱ्यांना हे फार जाणणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यासाठी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पिशवी आपण तू कशाला हलायचं बाबा? गप थांब की तुझ्या पायाकडे येतोय तो माझ्या हातातून. नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त साप खालेलं बक्षी असतात, पकडल्यानंतर ते काढतात. आणि हाही तशा प्रकारचं खरं तर त्यांना शौच पण केलं इथं. पांढरं जे शौच असतं ते सापाला वेगळी मूत्रवाहिका नसल्यामुळे द्रव आणि पाण्याचा प्रकार तो जात असतो. आणि करून जवळ आपण पाहू शकतो. बंद करा सर, फोन कोणा चालू आहे तो? फोन बंद ते उलटी करू लागते आता. अशा प्रकारे भक्ष सापाला चार दिवस लागतात भक्ष पूर्ण पचन करायला. आणि घाबरल्यानंतर आपली सुटका करून घेण्यासाठी म्हणा किंवा असलेलं ओझं कमी करण्यासाठी उलटी करतात. यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. खरं तर पिशवीत हे केलं तरी तो उलटी केलाच असता आणि तो भला मोठा उंदीर त्यानं खाल्लेला. शिरजी
खऱ्या अर्थानं लहान तोंडी मोठा घास. केवढा मोठे उंदीर आपल्या शेतात असतात आणि त्यांना भक्ष्य शिकार बनवतात नि साप साप म्हणून ते साप उंदीर जिथं असतील तिथं येण्याचा प्रयत्न करतात. त्यात सापाचा दुसरा कुठला हेतू नसून माणूस हे सापाचं भक्ष्य नाही आहे, त्यासाठी तो येऊन माणसाला मुद्दाम येऊन चावेल असं आपण गृहीत धरू नये. परंपरागत जी आपली भीती आणि गैरसमज आहेत ती आपण चालवतो आहे, पण साप जात्याच भित्रा प्राणी आहे, स्वतःहून तो काय करत नाही. विशेषतः शेतकरी ते ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं लक्षात घ्या. तुम्ही जोपर्यंत सापाला समजून घेणार नाही तोपर्यंत खरी भीती तर हसायला हवी, पण खोटी भीती दूर होणार नाही आणि खोट्या भीतीमुळेच सर्पदंश भारतात वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांना होतात हे दुर्दैव आहे लक्षात घ्या. आणि आपण आज अनभिज्ञ आहोत. आज आम्ही साप पकडला शेतामध्ये, खरं तर तो शेतकरी जवळपास 65 वर्ष वयाचा शेतकरी आहे आणि तो धामिनीला नाग समजत होता. म्हणजे सापाची साप कुठलाही माहिती नसताना आपण भीती कशी काय तयार करतो आपण विचार करायला हवा. ऐकायला कडू वाटत आहे, सत्य माहिती नसल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण असेच व्हिडिओ पाहत राहावे, सापाची माहिती होत राहावी आणि भारत भयमुक्त व्हावा सापाच्या भीतीपासून. हा आमचा दृष्टिकोन आहे आणि हा उद्देश आहे. त्यासाठी आपण पहिली वेळ पाहत असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा. हा सापांना वाचवण्याचा प्रवास सुरू राहणार आहे. आपण इथं थांबूया. सर्वांचे आभार. मळणीचं काम सुरू राहणार आहे आणि त्यांचं काम आपल्यामुळे थांबू नये आणि आम्ही आलो आहे तसं ते बाकीचं पण सगळं काढून घ्या व्यवस्थित. धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.